मंडळी काल विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पासष्ट शिलेदारांची यादी जाहीर केली त्यातली बरीच नावं चर्चेतली असली तरी एका मतदारसंघातील नावांना मात्र सगळ्यांच्याच उंचावल्या तो म्हणजे विधानसभा तिथं उद्धव ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे पण तसं पाहिलं तर पाटणमध्ये शरद पवार गटाचे सत्यजित सिंह पाटणकर यांचा महाविकास आघाडीकडून दावा सर्वात स्ट्रॉंग होता कारण मुळातच पाटणची लढाई ही वर्षानुवर्ष पाटणचे विद्यमान आमदार शंभूराजे देसाई यांचं देसाई घराणा विरुद्ध पाटणकर कुटुंब यांच्यात राहिलेली आहे असं असताना म्हणून ठाकरेंकडून उमेदवारी मिळवलेले हो हर्षद कदम यांच्या एंट्रीनं पाटणचं राजकारण मुळापासून हादरून गेलाय सध्या पाटणमध्ये कोणाची ताकद जास्त आहे कोण होऊ शकतो पाटणचा पुढील आमदार त्याचाच आढावा आपण या व्हिडिओद्वारे घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती मंडळी सध्या ठाकरेंनी जी मध्ये हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे तो शरद पवार यांच्यासह पाटणकर गटाला खूप मोठा धक्का मानला जातोय कारण यंदाच्या लोकसभेला पाटणमध्ये सत्यजीतसिंह पाटणकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना लीड मिळवून दिलं होतं पहिले ते लीड कमी होतं पण त्यामुळं पाटणमध्ये माहितीचे उमेदवार शंभूराजे देसाई यांच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं तसं पाहिलं तर पाटण विधानसभा मतदारसंघात मागील तीन ते चार टर्म पासून शंभूराजे देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर गट हेच एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात मागच्या मंगळवारी मंत्री शंभूराजे देसाई यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली होती दरम्यान त्यांच्या विरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून सत्यजित सिंह पाटणकर यांचंच नाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर होईल अशी पाटणकर समर्थकांची धारणा होती त्या दृष्टीनं त्यांनी खूप आधीपासूनच मोर्चे बांधणी सुरू केली होती तसंच संघटन पातळीवर सुद्धा जोरदार पद्धतीनं काम करायला सुरुवात केली होती विद्यमान आमदार आणि मंत्री असलेले शंभूराजे देसाई यांच्या विरुद्ध मतदारसंघात अँटीन कंबन्सीचं वातावरण होतं त्याला ता। अधिक हवा देऊन मतदारांना साथ घालण्यात येत होती त्याचाच पॉझिटिव्ह परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीतही दिसून आला होता पण काल अचानक ठाकरे गटाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं ठाकरे गटामध्ये उत्साह पाहायला मिळत असला तरी पाटणकर गटातील कार्यकर्त्यांचे मात्र डोळे फिरायची वेळ आलेली आहे वरच्या पातळीवर नेमकं काय सुरू आहे याचा त्यांना अंदाजच लागत नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहेत पाटणकर गटाच्या काही समर्थकांनी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला हानी पोहोचेल अशी भूमिका घेणं सोडून दिलं पाहिजे अशीही खंत बोलून दाखवली आहे पण महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांकडून मात्र आम्ही निवडून येण्याच्या नुसार जागा वाटप आणि उमेदवारीचे निर्णय घेत आहोत असं सांगण्यात येत आहे आता आपण सर्वप्रथम पाटण विधानसभेचा राजकीय इतिहास जाणून घेऊयात पाटण विधानसभेचे राजकारण देसाई आणि पाटणकर या दोन घराण्यांभोवती फिरत आले आहे एकोणीशे बासष्ट ते एकोणीसशे ऐंशी या काळात दौलतराव सिपतराव देसाई यांनी पाटण विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीसशे अष्ट्यात्तर ला त्यांनी जनता पक्षातून निवडणूक लढवली होती बाकीच्या निवडणुकात ते काँग्रेसचे उमेदवार होते एकोणीसशे त्र्याऐंशी साली पोटनिवडणुकीत विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर तिथून विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सलग चार वेळा विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी शरद पवारांची साथ देऊन राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली होती पुढे दोन हजार चार साली शंभूराजे देसाई यांचा राजकीय उदय झाला शिवसेनेकडून निवडणूक लढवत असताना त्यांनी विजय मिळवला पुढच्याच निवडणुकीत म्हणजेच दोन हजार नऊ साली पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले आणि मागच्या दोन्ही टर्म म्हणजे चौदा दो आणि दोन हजार एकोणीस साली विक्रमसिंह पाटणकर यांचे शंभूराजे निवडणूक लढवली होती पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे शंभूराजे देसाई हेच थोड्या थोड्या प्रकारे विजयी झाले मागच्या वेळेस तिथे एकसंद शिवसेनेचे उमेदवार शंभूराजे देसाई यांना एक लाख दोन हजार दोनशे सासष्ट तर एक राष्ट्रवादीचे उमेदवार सिंह पाटणकर यांना ब्याण्णव हजार एक्क्याण्णव मतं मिळाली होती आता ही झाली आतापर्यंतची हिस्ट्री आता आपण मतदारसंघात नेमकी कुणाची किती ताकद आहेत ते जाणून घेऊ अडीच वर्षांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला होता तेव्हा त्यात पॅटर्नचे आमदार शंभूराजे देसाई यांनी ही मोलाची भूमिका बजावली होती त्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नंतर सर्वात मोठी जबाबदारी सांभाळली आहे ती शंभूराजे देसाई यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना थेट अंगावर घेण्यापासून सरकारच्या वतीने बाजू मांडणे योजना पोहोचवणे सरकारचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छबी सुधारवणे मराठा आरक्षण किंवा इतर समाज आरक्षण प्रश्नी सरकारवर जास्त दबाव वाढू न देणे यामुळे शंभूराजे देसाई हे एकनाथ सर्वात निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जातात सध्या त्यांच्या मतदारसंघात विकास कामं आणि सरकारच्या योजना यांचे बॅनर रस्त्या रस्त्यांवर चौका चौकात दिसत आहेत आतापर्यंत किती निधी आणला कोणत्या कामासाठी वापरला अशा पद्धतीनं त्यांची पी टीम काम करत आहे दरम्यान कोटींची विकासकामं रोजगारासाठी केलेले प्रयत्न वाड्या पोहोचवलेले पक्के रस्ते वीज माहितीची सत्ता आल्यास त्यांना संभाव्यरित्या मिळू शकणारं मंत्रीपद अशा काही जमेच्या बाजू देसाई समर्थकां मांडल्या जात आहेत तसंच मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळिकही देसाई यांची सर्वात जमेची बाजू आहे पण दुसऱ्या बाजूला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी तोडलेली निष्ठा सलग दोन टर्म आमदार असल्यानं मतदारसंघात असलेलं अँटी इनकिचं वातावरण आणि शिवसेनेच्या नाराज नेते कार्यकर्त्यांची फळी लोकसभेत झालेली पिछाडी या गोष्टी शंभूराजे देसाई यांच्यात चिंता वाढवणाऱ्या आहेत आता त्यांच्या विरोधात ठाकरेंनी ज्या हर्षद कदम यांना तिकीट दिलंय त्यांची मतदारसंघात ताकद किती हे आपण जाणून घेऊ मंडळी शिवसेनेतल्या बंडानंतर देसाई शिंदेंसोबत गेले पण हर्षद कदम यांच्या नेतृत्वातला एक मोठा शिवसेनेचा गट ठाकरेंशी निष्ठा राखून राहिला उद्धव ठाकरे यांनी माग सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मल्लारपेठ येथील हर्षद कदम यांना जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती त्यानंतर हर्षद कदम यांनी सातत्यानं मंत्री शंभूराजे देसाई यांच्या विरोधात अक्षरशः रान उठवलेला आहे मागील काही महिन्यात मंत्री देसाई यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत हर्षद कदम यांनी जनआक्रोश मोर्चाही काढला होता तेव्हापासून मंत्री शंभूराजे देसाई समर्थक व हर्षद कदम समर्थकांमध्ये तुरा सुरू आहे त्यातच आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हर्षद कदम यांची वर्णी लागल्यामुळं वातावरण अजूनच तंग झालंय हर्षद कदम यांनी पक्षातील मोठ्या नेत्यांना पाटण तालुक्यात आणून शक्ती प्रदर्शन केलं होतं तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवारीची चर्चा मतदारसंघात रंगली होती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हर्षद कदम यांनी आपण सर्वांना सोबत घेऊन मंत्री देसाई यांच्या विरोधात लढा देणार असल्याचं सांगितलंय त्यांच्या पाठी सध्या तरी फक्त आणि फक्त शंभूराजे देसाई यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांची ताकद आहे आता ही त्यांची ताकद त्यांना निवडणूक जिंकून देणार का किंवा समोर उभे असलेल्या समोर कडव आव्हान उभं करणार का याबद्दल राजकीय जाणकारांमध्ये खल चालू आहे कारण देसाई यांना हादरा देण्याची ताकद पाटणकर गटात आहे पण आता देसाई विरुद्ध कदम अशी लढाई फिक्स झाल्यानं पाटणकर गटाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे पाटण या हक्काच्या मतदारसंघातून पाटणकरांचा पत्ता कड झाल्यानं पाटणसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे आता तिथं अजून काही घडामोडी घडणार का, का याबद्दल सूचक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत जर सिंह पाटणकर यांनी अपक्ष लढाईची भूमिका घेतली तर सेनेच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते कारण पाटण विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत उभारलेले छोटे मोठे प्रकल्प त्या माध्यमातून तालुक्यात निर्माण झालेला रोजगार युवकांच्या हाताला मिळालेलं काम त्यांच्यामार्फत झालेली विकास कामं हे मुद्दे घेऊन ते यंदा मतदारांसमोर जाणार आहेत तसंच पाटणकर यांनी नगरपालिका जिंकत शंभूराजे देसाईंना धक्का दिलाय जिल्हा बँकेतही शंभूराजे देसाईंचा पराभव हो केला आहे सिंह पाटणकर यांचा दांडगा जनसंपर्क तालुक्यावर असलेली वचक बाजार समिती नगर परिषदेची सत्ता याशिवाय दूध संघ महाविद्यालय आणि नव्यानं होत असलेला शुगर केन प्रकल्पामुळे सध्या पाटणकरांचं पार डझड आहे त्यांनी आधीपासूनच पाटण विधानसभा मतदारसंघातील गावाच्या गावं पिंजून काढलेली आहेत हर्षद कदम यांच्या इतका आक्रमकपणा सत्यजितसिंह पाटणकर दाखवत नसले तरी अंतर्गत पातळीवर त्यांनी जबरदस्त संघटन केलेलं आहे असं सांगितलं जात आहे आता हे झालं तिन्ही उमेदवारांच्या ताकदीबद्दल नुकतंच उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे त्यावेळी महाविकास आघाडीचे अन्य वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते यावेळी ठाकरेंच्या उमेदवारांच्या यादीत बदल होऊ शकतो असं संजय राऊत म्हणाले त्यामुळे आता अजूनही पाटणकर गटाला अपेक्षा आहे आता शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी ठाकरे त्यांचा उमेदवार मागं घेणार का आणि तसं झालं तर मग हर्षद कदम काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसऱ्या बाजूला दबक्या आवाजात असेही आरोप होत आहेत की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काही मतदारसंघात सन्मान जुळलेलं असल्याची शक्यता आहे त्यामुळंच पाटणमध्ये पाटणकर गटाची ताकद असताना सुद्धा त्यांनी मुद्दाम तो मतदारसंघ ठाकरेंना सोडला आणि त्या बदल्यात दुसऱ्याच कुठल्या तरी मतदारसंघात शिंदेकडून मदतीची अपेक्षा ठेवली असणार तर काहींचं असंही म्हणणं आहे की हा पवारांचा मास्टर प्लॅन असू शकतो आता तो कसा तर अधिकृतपणे ठाकरेंच्या हर्षद कदम यांना देसाई यांच्या विरुद्ध उभं करायचं आणि दुसऱ्या बाजूला पाटणकर यांना अपक्ष उभं करायचं जेणेकरून हर्षद कदम देसाईंना मिळणारी शिवसेनेची मतं खातील मागच्या वेळी जी चौदा हजार मतांची आघाडी देसाई यांना मिळाली होती ती मतं विभागली जातील आणि पाटणकर यांच्या विजयाचे चान्सेस वाढतील पण अद्याप या सगळ्या शक्यता आहेत आता तुमच्या मते पाटणमध्ये कोणाची ताकद सर्वात जास्त आहे आणि कोण होऊ शकतो पाटणचा पुढील आमदार देसाई कदम कि मग पाटणकर तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद